तर मराठा आरक्षणाच्या मागणीची धग ही वाढत असून नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. संभाजीनगर नाशिक महामार्गावर सकल मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला आणि यावेळेस आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला आणि सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे. या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तसंच संभाजीनगर नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेस सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे